तमाम हिंदू बांधवांनो, भगिनी आणि मातांनो, मला कल्पना आहे की इकडे आपल्यासोबत मुस्लिम समाज पण आलेला आहे. आपलं दर्शन घेण्यापूर्वी मी धावीर महाराजांचं दर्शन घ्यायला गेलो होतो, आशीर्वाद घ्यायला गेलो होतो. आणि त्या मंदिरामध्ये बोरा समाज पण होता, जैन होते, गुजराती होते, सगळेच जण सोबत येत आहेत. याचा अर्थ असा की शिवसेनेचं हिंदुत्व काय आहे, शिवसेनेचं हिंदुत्व. मी दुपारी आपली आधी कुठली सभा झाली, चौल, चौलच्या सभेत बोललो की आमचं हिंदुत्व हे घरातली चूल पेटवणारी आहे आणि भाजपचं हिंदुत्व हे घर पेटवणारी आहे. आम्हाला घरं नाही पेटवायची. त्यांचं जे काय राजकारण चाललेलं आहे ते आम्ही चुलीत घालणार आहोत, कारण आम्हाला घरातल्या चुली पेटवायच्या आहेत. हे नुसतं धर्माधर्मात भांडणं लावायची, समाजात समाजात भांडणं लावायची, जातीपातीमध्ये तेढ निर्माण करायची आणि त्याच्यावरती पोळ्या भाजायच्या, हे असं दरिद्र दारिद्र्य, वैचारिक दारिद्र्य हे आमच्याकडे नाही. मी मुद्दामून धावीर महाराजांच्या दर्शनाला का गेलो होतो, कारण तुम्हाला माहिती आहे आता की देश ज्या दिशेने चाललेला आहे आणि ज्या दिशेने देशाला घेऊन जात आहेत, सर्व शासकीय यंत्रणा हे घरगड्यासारखे वापरत आहेत. मग माझा भरोसा हा तुमच्यावरती आणि धावीर महाराज आणि आपली आई जगदंबा तिच्यावरतीच आहे. आणि मला खात्री आहे, ज्या ज्या वेळेला धर्मावरती अधर्माचं आक्रमण होतं त्यावेळेला धर्म असा, मग तो कोणी असेल, तिकडे मी जातपात धर्म तसा नाही मानत. देशप्रेम हा एक माझा धर्म आहे. देशप्रेमी, देशभक्त आम्ही भक्त आहोत, पण आम्ही कोणत्याही व्यक्तीचे अंधभक्त अजिबात नाही. आम्ही आमच्या देशाचे देशभक्त आहोत. होय, आम्ही देशाचे अंधभक्त आहोत. आणि जो जो हा देश आपला मानतो तो माझा आहे, ही मला बाळासाहेबांनी दिलेली शिकवण आहे. आता या मैदानाचं तुम्ही सांगितलं उरुस मैदान, या उरुस मैदानामध्ये कडवट हिंदुत्ववादी शिवसेनेची सभा, काय कॉन्ट्रास्ट आहे. आणि त्या सभेमध्ये हिंदू आहेत, मुस्लिम पण आहेत. आणि फकीरभाई, तुमच्यासारखे सगळे कडवट मराठी देशाभिमानी मुस्लिम देशात हुकुमशाही नको म्हणून माझ्यासोबत आलेले आहेत. मला ही लढाई माझ्यासाठी लढत नाहीये, माझ्यासाठी लढाई लढतच नाही, मी तुमच्यासाठी लढतोय. मगाशी तरी गीतेसाहेब तुम्ही एक मगाचं वाक्य राहिलं कोणतं, त्यांनी दोन सभेमध्ये सांगितलं की पुन्हा उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री होणारच. थांबा 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 थांबा, माझं ते स्वप्न नाहीये. मी त्याही वेळेला माझं हे स्वप्न नव्हतं आणि आत्ताही नाही. माझी तळमळ जी आहे, जे मला दिसतंय ते मी बोलतोय. आणि इथे सुद्धा जसं मुस्लिम समाज आलेत, माझे गुजराती बांधव आहेत, जैन आहेत, आणखीन कोणी इतर समाजाचे असतील, काही बौद्ध असतील, वंचित आहेत, त्या सर्वांना मी एकच सांगतोय की ही निवडणूक म्हणजे गेल्या 26 जानेवारीला ह्या कालच्या अनेकांनी मेसेज पाठवले प्रजासत्ताक दिनानिमित्त, मी काय त्यांना रिप्लाय देत बसलो नाही, पण मनात एकच प्रार्थना केली की पुढच्या वर्षी सुद्धा प्रजासत्ताक दिन येऊ दे. कारण यावेळेला जर का आपण चूक केली आणि नको ते पुन्हा निवडून दिले तर मला नाही वाटत या देशामध्ये प्रजासत्ताक दिन राहील, प्रजासत्ताकच राहणार नाही. आणि मग ह्याचा जर का आपण मागोवा घेतला तर अगदी जे आपल्याशी त्यांनी खेळ केला, तुम्ही बघितलं असेल ना, जनता न्यायालय बघितलं की नाही, कसा त्यांनी उफराटा न्याय दिला पाहिलं ना, म्हणजे सुप्रीम कोर्टाने काय सांगितलं होतं, चौकट काय दिली होती आणि लबाडाने काय ढोंग केलं हे तुम्ही बघितलं. म्हणजे कायदा धाब्यावरती बसून शिवसेना त्यांनी चोराच्या हातामध्ये दिली. मग आज मी नाशिकला पण आव्हान दिलं होतं आणि आज मी तुमच्यामधनच चालत आलो. तसं माझं त्यांना आव्हान आहे की तुमच्यात हिंमत असेल ना तर तिथपासून इथपर्यंत सरळ चालत येऊन दाखवा आणि मग सांगा इकडे येऊन शिवसेना कोणाची, हिंमत असेल तर करा. अरे या शिवसेनेनी, शिवसेना प्रमुखांनी पिढ्यान पिढ्या विचारांनी घडवल्या,
त्या पिढ्यांमध्ये एक पिढी किंवा त्या पिढीतली काही माणसं गद्दार निघाली म्हणून शिवसेना गद्दारांची होऊ शकत नाही. आणि मला भारतीय जनता पक्षाला सांगायचंय, तुम्ही अंगावर येत आहे या, पण एक लक्षात घ्या की तुमच्याकडे फौज नाही, हे सगळे आहे ती भाडोत्री आणि गद्दारांची फौज आहे. आणि गद्दारांची फौज घेऊन, भाडोत्री फौज घेऊन तुम्ही या माझ्या निष्ठावंत फौजेशी सामना करू शकत नाही. तुम्हाला वाटत असेल तुमच्याकडे ढीकभर आहेत, पण ते ढीकभर भाडोत्री आहेत, माझ्याकडे मुठभर असले तरी मर्द आहेत, निष्ठावान आहेत. आज माझ्याकडे काही नाहीये, आपला पक्ष त्यांनी चोरलेला आहे, धनुष्यबाण चोरले, कशाला माझे वडील चोरण्याचा प्रयत्न केला. अरे तुम्हाला वडील नाहीत, असेच उगवलात काही एक दिवस काही जमिनीतनं उगवलात की काय? माझे वडील कशाला चोरतात? माझे वडील आहेत. तुम्हाला वडील असतील किंवा नसतील किंवा तुम्हाला तुमच्या वडिलांचा अभिमान नसेल तर मी काही करू शकत नाही, मला माझ्या वडिलांचा अभिमान आहे, नक्की आहे. पण तुमच्याकडे ना विचार, मावळे तर सोडाच, तुमच्याकडे कार्यकर्ते नाहीत, नेते नाहीत, आदर्श नाहीत, सगळं काही चोरत आहे. चोर बाजार आहे भाजप, म्हणजे चोर बाजार आहे. आणि हा चोर बाजार, मग माझं म्हणणं असं आहे की तुम्ही आता सगळं संपवलं ना, उद्धव ठाकरे फडतूस, मी फडतूस स्वतःला म्हणून घेतोय, कारण मध्ये एकाला म्हटलं तर त्याला झोमलं. कोणाला म्हटलं? तर मी म्हणतो मी फडतूस आहे ना, मग का आमच्या लोकांच्या मागे लागताय, का लागताय? आणि उद्धव ठाकरेला एकटा पाडायचा ना, तर पाडा ना, हे बघा ना काय आहे माझ्यासोबत, हे बघा काय आहे. म्हणजे जे भेकड आहेत, डरपोक आहेत, ते मिंदे सगळे शेपूट घालून भाजपच्या दारी गेलेले आहेत. पण जे वाघ आहेत ते आज सुद्धा शिवसेनेमध्ये आहेत. होय, माझ्या शिवसेनेत आहेत. आज मी सकाळपासून ही माझी तिसरी सभा. साहजिकच आहे, आज अर्थसंकल्प जो एक तात्पुरता अर्थसंकल्प असतो त्याच्यात काय अर्थ नसतो, कारण खरा अर्थसंकल्प नवीन सरकार आल्यानंतर जुलैमध्ये येणार. पण ही जी संधी असते ती संधी फार महत्वाची असते. निवडणुकीच्या आधी ज्या काय थापा मारायच्या असतात त्या थापा मारण्याची संधी असते. आणि निर्मलाबाईंनी आज मोदी सरकारचा शेवटचा अर्थसंकल्प मांडला. याच्या पुढे मोदी सरकार देशात येणं शक्य नाही, अजिबात नाही, हे शेवटचं आहे. आणि अचानक आज त्यांना साक्षात्कार झाला. असतील इकडे काही लोक असतील की गेल्या वेळेला त्यांनी राष्ट्रवादीला मत दिलं असेल, आता त्यांनी सुद्धा गद्दारी केली, ते निवडून दिले त्यांनी. आणि मला वाटतं गीतेसाहेब तुम्ही त्यांच्याबद्दलच बोला 7-12 चा. अरे आता 7-12 सोडा, हेच लोक तुमचे 12 वाजवणार आहेत. पण 10 वर्षानंतर म्हणजे एक तर काय की साधारणतः 1992 साली ते बाबरीचं घडलं, मग त्याच्यानंतर राम मंदिर, अटलजींचं सरकार येऊन गेलं, राम मंदिर नाही बनवलं. आम्ही त्यांच्यासोबत होतो, गीतेसाहेब त्यांच्यासोबत होते, मंत्री होते, आम्ही सांगत होतो राम मंदिर बनवा, नाही बनवू शकले. मग हे मोदीजी आले. आम्हाला वाटलं होतं की एक चांगला शेर आया आहे, पाकिस्तान को उसी की भाषा में जवाब देंगे. आज चीन घुसतोय, म्हणजे एवढं दुर्दैव आहे की चीन घुसतोय, चीनकडे बघण्याची सुद्धा हिंमत नाही, आमच्या लोकांच्या मागे ईडी लावत आहेत. अरे पाठवा ना चीनमध्ये ईडी, जा त्यात चीनचं कोण आहे, चिंगपॉंग पिंगपॉंग त्याच्याकडे पाठवा ईडी, परत येते का बघा. पण मोदी सरकार आल्यानंतर आम्ही मागणी केली होती, इकडे मुस्लिम बांधव आले त्यांनी सुद्धा जरूर आहे का, आम्ही मागणी केली होती की विशेष कायदा करा आणि राम मंदिर बनवा. बनवलं, राम मंदिराचा निकाल हा कोर्टाने दिला. म्हणजे तुम्हाला मंदिर बनवायला 10 वर्ष लागली, तोपर्यंत तुम्ही नुसते तुमचे देव घुंगवट ठेवले होते, राम मंदिर, मंदिर वही बनायंगे, मंदिर वही बनायंगे, मंदिर वही बनायंगे. 10 वर्ष तुम्ही राम मंदिरावरती काढली, आता सुद्धा दुसरी टर्म संपता निवडणूक जिंकायला तोंड दाखवायला जागा नाही म्हणून तुम्ही राम मंदिराचा फार्स तिकडे केलात. आम्हाला तरी अभिमान आहे, कारण राम मंदिर व्हावं ही आमची सुद्धा इच्छा होतीच, शिवसेना प्रमुखांची तर होतीच, स्वप्न होतं. पण त्याला धाडस लागतं, धाडस नाही तुम्ही केलं, कोर्टाने दिलं म्हणून तुम्ही बनवलं.
जनतेने पैसा दिला त्या पैशातनं ते उभं राहिलं. मग एवढी वर्षे गेल्यानंतर या महिन्यामध्ये जी रामनवमी येते, या महिन्यात किंवा काही दिवसानंतर त्या रामनवमीला रामाचा जन्म म्हटल्यानंतर राम लल्लाचं मंदिर त्या दिवशी का नाही केलं? 10 वर्षामध्ये काही केलं नाही. काँग्रेसने काय केलं? अरे काँग्रेसने काय केलं होतं ते विकून खाल्लं तुम्ही सगळ्या कंपन्या, सगळ्या ज्या काय उभ्या केल्या होत्या, संस्था केल्या होत्या, उभ्या कंपन्या उभ्या केल्या होत्या, ते विकून खाल्ल्या आणि दाखवायला काहीच नाही काँग्रेसने क्या किया. हो छोड दो ना, म्हणून तर काँग्रेसला घालवली होती ना आम्ही, म्हणून तर तुमच्यासोबत आम्ही काँग्रेसशी लढत होतो ना. 2014 साली आम्ही असं काय पाप केलं होतं की लोकसभा निवडणुकीत आम्ही तुमच्यासोबत होतो, तुम्ही पंतप्रधान झाल्यानंतर 4 महिन्यामध्ये शेवटच्या क्षणी विधानसभेला आम्ही तुम्ही युती तोडली, तो तुम्हीच तोडली, आम्ही नव्हती तोडली. एकनाथ खडसेंनी स्वच्छ शब्दात सांगितलेले की ती युती तोडण्याची जबाबदारी ही त्यांच्यावर सोपवली गेली होती. आणि मग संध्याकाळी, म्हणजे लक्षात घ्या, परवा शेवटचा दिवस अर्ज भरायचा आणि साधारणतः या सुमारास 6:30-7:00 खडसेंचा फोन आला, उद्धवजी आता आपली युती राहू शकत नाही, आमचा युती तोडण्याचा निर्णय झालाय, आमचा म्हणजे त्यांचा झालेला आहे. काय 4 महिन्यात आम्ही धर्मांतर केलं होतं? मग पुन्हा 19 साली तेच झालं. मग आता जो काय तुम्ही चोर बाजार मांडलाय, ते जर का शानदारपणाने आमच्या सोबत राहिला असतात तर देवेंद्रजी तुम्हाला आता पाव उपमुख्यमंत्री झालाय, ते 2.5 वर्ष पूर्ण मुख्यमंत्री झाला असतात ना. गमावलं कोणी? शिवसेनेने 2.5 वर्ष जी काय करायची होती, तरी मी शिवसेनेचा मुख्यमंत्री पुन्हा करणार तुमच्या आशीर्वादाने, तर माझं बाळासाहेबांनी दिलेलं वचन आहेच. पण हा जो काय तुम्ही चोर बाजार मांडलेला आहात, म्हणजे तुम्हाला याचा अर्थ काँग्रेस विरोधक म्हणून त्यांना संपवायचंय. तुमच्यासोबत जे मित्र राहिले, अगदी संकटाच्या काळामध्ये सुद्धा राहिले, ते हिंदुत्ववादी कडवट हिंदुत्ववादी शिवसेना मित्रपक्ष तोही नकोय. मित्रपक्ष तर नकोच, पण तुम्हाला तुमच्या पक्षातले जे तुम्हाला वाटतात की हे चांगले नेते आहेत, त्यांची सुद्धा तुम्ही पंख कापून टाकलेत. म्हणजे वापरा आणि फेकून द्या. शिवराजसिंग चव्हाणना तिकडे त्यांचा चेहरा वापरला, लाडली बेटी वगैरे सगळं केलं, लाड करून घेतले स्वतःचे आणि त्यांना दिलं कचऱ्याच्या टोपलीत टाकून. तिकडे रमण सिंगने टाकलं, तिकडे वसुंधराने टाकलं, इकडे देवेंद्रने टाकले. म्हणजे वापरा आणि फेका, हे तुमचं हिंदुत्व. आमचं हिंदुत्व असं नाही जो संकटात सोबत राहतो. आज सुद्धा हे माझ्याकडे काही नसताना लढायला माझ्या सोबत आलेले आहेत. अरे लढाई जिंकल्यानंतर मी यांना कसा विसरू शकेन? लढाई जिंकल्यानंतर कसा विसरू शकेन? पण आज मोदी बाबा जे आपल्या महाराष्ट्राच्या वाऱ्या करतायत, आजपर्यंत तुम्हाला महाराष्ट्र या देशाच्या नकाशावर माहिती नव्हतं. निसर्ग वादळ इकडे आलं होतं, त्योक्ते वादळ आलं होतं, मी मुख्यमंत्री होतो, अनेकदा केंद्राकडे सांगितलं होतं की आमचं महाराष्ट्राचं नुकसान झालं, काहीतरी मदत द्या. महाराष्ट्रामध्ये तेव्हा आले तर नाहीच, पण 1 कवडी त्यांनी दिली नव्हती महाराष्ट्रासाठी. 1 कवडी गेले कुठे? वादळी गुजरातला गेलं नंतर, आणि मोदीसुद्धा गुजरातला गेले. सगळं काही ओरबाडून नेतात गुजरातला. गुजरातला सुखी समृद्ध करण्यासाठी आमची कोणाची ना नाही आहे, अजिबात नाही आहे. गुजरात करा, उत्तर प्रदेश करा, बिहार करा. उत्तर प्रदेशमध्ये जसं तुम्ही राम मंदिर बांधलं, तसं आता कारखाने बांधा तिकडे, द्या तिथल्या लोकांना तिथल्या तिथे रोजगार, द्या बिहारच्या लोकांना तिथल्या तिथे रोजगार द्या. पण गुजरात समृद्ध करताना माझ्या महाराष्ट्राचं वैभव तुम्ही ओरबाडता आहात, हे ओरबाडून आम्ही तुम्हाला नेऊ देणार नाही, अजिबात नाही. आणि मग तुमच्या जबाबदारीची जाणीव तुम्हाला झाली पाहिजे. आपके बार 400 पार कशासाठी? महाराष्ट्र खतम करायला, महाराष्ट्र ओरबाडायला? देणारात तुम्ही त्यांना मत परत निवडून देणारात? माझा संताप आहे तो व्यक्तीवरती नाहीये. माझा आणि नरेंद्र मोदीजींचं काही भांडण नाहीये. मी आज सुद्धा समोर आले तर नरेंद्र भाईच म्हणेन त्यांना. पण तुम्ही माझ्या महाराष्ट्राच्या मुळावर आलेला आहात, ते मात्र शिवरायाचा महाराष्ट्र अजिबात सहन करणार नाही, करू शकत नाही. बरं, कहर म्हणजे जेव्हा अयोध्येचं राम मंदिर तिकडे उभं राहिलं तेव्हा एक कोणतरी टोणगा, हल्ली काय झाले, खूप टोणगे झालेले आहेत, मोदीजींची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर केली. अरे निर्बुद्ध माणसा, बिंडोक माणसा, महाराजांचं महत्व तुला कळले? महाराजांनी आम्हाला माता भगिनींचा आदर करायला शिकवलेला आहे. मोदीजी एकदा तरी मणिपूरमध्ये गेलेत, तिथे जी काय महिलांची विटंबना झाली त्याच्याबद्दल एक चकार शब्द बोललेत. आपल्या मावळ्यांनी त्यांनी आदेश दिला होता की शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठाला जरी हात लागला तरी याद राखा,
आणि इकडे शेतकरी आत्महत्या करतायत. गेल्या वर्षी शेतकऱ्याने उत्तरेमध्ये आंदोलन केलं होतं, रस्त्यावरती बसले होते, थंडी वाऱ्यामध्ये काही शेतकरी तर मेले, कहर म्हणजे त्यांना अतिरेकी ठरवले होते. आणि अतिरेकी शेतकऱ्यांना अतिरेकी ठरवणारे शिवाजी महाराज होऊ शकतात? काय वाटतं ते बोलायचं? म्हणजे दया मला त्या माणसाची येते की बिंडोक माणसं किती असतात आणि परत ते लोकांना ज्ञान देत असतात. हे संपूर्ण म्हणजे सगळं दिसत असून सुद्धा आंधळेपणाचा ढोंग आणणारी माणसं आहेत. मणिपूरमध्ये गेलेले नाही आहेत, शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत, महाराष्ट्रामध्ये आत्महत्या होत आहेत. अगदी गेल्या महिन्यात जानेवारीमध्ये अमरावतीत एका संत्रा उत्पादक शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. तिथल्या गावकऱ्यांनी मग काय केलं, सगळे संत्री उत्पादक होते त्यांनी त्याच्या दशक्रियेचं आमंत्रण मोदीजींनाच पाठवलं, या दशक्रिया ह्याची या तुम्ही इकडे. आणि मग ते जे काय धोरण ठरवणारे असतात त्या सगळ्या अधिकाऱ्यांनी बोलवलं, त्या संबंधित मंत्र्यांना बोलवलं, अमुक अमुक वेळ या दिवशी या आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याची दशक्रिया विधी होणार आहे, आपण कृपया यावं. ही इथपर्यंत पाळी आलेली महाराष्ट्राची. आणि आज तुम्हाला आठवतंय की आम्ही चारच जाती मानतो, महिला, गरीब, तरुण आणि शेतकरी. काय या चार जाती काय आत्ता जन्माला आल्यात? महिला काय आत्ता जन्माला आल्यात? शेतकरी आत्ता जन्माला आलेत? 10 वर्ष तुम्हाला कळलं नाही, पण 10 वर्षानंतर आता निवडणूक आल्यानंतर आज तुम्हाला महिला आठवल्या, आज तुम्हाला शेतकरी आठवले, आज तुम्हाला तरुण आठवले, आज तुम्हाला गरीब आठवले. मग 10 वर्षामध्ये मला सांगा इकडे किती नवीन रोजगार आले आलेत? महिलांना किती उज्ज्वला योजना मिळाल्यात? गॅस सिलेंडर किती मिळालेत? मिळालेत? नवीन काय आलं तुमच्या गावामध्ये जे केंद्र सरकारने दिलं ते मला सांगा. पण आता यांना हे सगळे वर्ग आठवतात का? कारण निवडणुकीला तुमची मतं पाहिजेत. मी आज त्या निर्मलाबाईंचं खरंच अभिनंदन केलं, कारण त्यांनी मोदीजींच्या समोर एक जाणीव त्यांना करून दिली की तुम्ही जर ह्या वर्गाचा विचार नाही केला तर तुम्ही तुमच्या मित्राचे खिसे भरू शकत नाहीत. कोण मित्र? 10 वर्ष तुमच्याकडे बघितलं होतं, 10 वर्ष अजिबात बघितलं नाही. पण मित्रांसाठी जर का काही करायचं असेल तर आत्ता ह्यांना तुम्हाला काहीतरी लालूच दाखवावीच लागेल. म्हणून सांगितलं की आम्ही आता ह्या पुढे चार जातींवरती जाती. एका बाजूला महाराष्ट्रामध्ये आगी लावताय, फसवताय लोकांना, जातीचं सर्वेक्षण चाललेलं आहे, आणि इकडे तुम्ही म्हणता चार जाती आहेत. आम्ही जातीपाती मानत नाही, आम्ही माणसं मानतो. आम्ही माणसं आहोत आणि देशभक्त आहोत. मी मुख्यमंत्री होतो मी कधी जातपात धर्म बघितलेला नव्हता आणि बघणार सुद्धा नाही. आणि म्हणून मी इथे जे मुस्लिम बांधव आहेत आणि हिंदू सुद्धा आहेत त्यांना सांगतो की आपलं हिंदुत्व काय आहे. 2 औरंगजेबांची उदाहरणं मी नेहमी देतो. तुम्हाला माहिती असेल मी दसऱ्याच्या मेळाव्यात सुद्धा मागे दिलं होतं, मध्ये संभाजीनगरला सुद्धा दिलं होतं. एक औरंगजेब जो आपल्या स्वराज्यावरती चालून आला होता तो आपला दुश्मन होता, तो खुलताबादला गाडला, तो आमचाच कोणी लागत नाही. पण दुसरा औरंगजेब जो काश्मीरमध्ये गनमॅन होता त्याला अतिरेक्याने पळवून नेला, हाल हाल करून त्याला मारला, तो औरंगजेब होता. तो मुसलमान होता तरी माझ्या देशासाठी लढला. जर मारणाऱ्याने त्याचा धर्म पाहिला नाही तर आम्ही कर्मदरिद्री त्याचा धर्म बघू. असेल मुसलमान, पण तो जो माझ्या देशासाठी त्यांनी आपला प्राणत्याग केला तो माझा भाऊ होता. हे आमचं हिंदुत्व आहे, हे आमचं हिंदुत्व आहे, स्वच्छ आहे. आज तुम्ही सगळेजण आलेला आहात, तुम्ही सगळे येत आहे ते फक्त देशभक्त म्हणून सोबत या, यांची तयारी आहे. आपल्याला देश वाचवायचा आहे. हुकुमशाहीला आमचा विरोध आहे, हुकुमशाहीला तुम्हाला सुद्धा विरोध करावा लागेल. ही लढाई नुसती गद्दारांना तर गाढवच लागेल हो, त्याच्यात काही चिंता मला दुसरं काही म्हणायचंच नाही आहे. कारण रायगड म्हटल्यानंतर गद्दारांना राजकारणात सुद्धा टकमकटोक दाखवावंच लागेल, टकमकटोक दाखवावंच लागेल तुम्हाला. पण आता पहिला महत्वाचा प्रश्न, त्यांना उमेदवारी मिळणार आहे की नाही? कारण गेल्या 15-20 दिवसापूर्वी मोदी बाबा कुठे आले होते, त्यांनी घराणेशाहीवरती टीका केली होती. घराणेशाही, घराणेशाही, घराणेशाही. चला मी आहे घराणेशाहीचा वारसा घेऊन पुढे चाललेलो आहे. बोला काय पुढे बोलताय? नाही तो आरामात झोपलेलाच आहे. मी घराणेशाहीचा वारसा घेऊन पुढे चाललेलो आहे आणि ही माझी वडिलोपार्जित संपत्ती आहे. काय बोलायचं तुम्हाला? पण घराणेशाहीला विरोध करताना इकडे तर गद्दार घराणेशाही आहे, गद्दारांची घराणेशाही आहे. मग मोदीजी तुम्ही तटकरे पिता आणि म्हणजे पुत्र नाही, दोन्ही, हा पुत्र मुली आणि त्यांचा पिता, भाऊ म्हणजे मुलं, पुत्र मुली, कोणाला उमेदवारी देणार की देणार नाही सांगा? सांगणार आहात तुम्ही?
गेट आउट घराण्याच्या मी इकडे एक एक तुमच्या घरातल्या एकाला सुद्धा तिकीट देणार नाही किंवा एकालाच तिकीट देईन. पण मला जे काय कानावर आलं की आपले तटकरे साहेब आधीच त्यांचे आता चळाचळ कापले, उमेदवारी मिळेल की नाही मिळाली तर निवडून येणार नाहीची खात्रीच आहे म्हणून ते राज्यसभेवरती जायच्या मागे आहेत, राज्यसभेवरती जायच्या मागे आहेत. आणि संपूर्ण कारभार म्हणून मी ज्या एक दोन बातम्या घेऊन आलेलो आहे ते दोन बातम्या दाखवून मी मुद्दाम बातम्या दाखवतो तुम्हाला. हे बघा, हे जरा टीव्हीवाल्यांनी मोठी करून दाखवा, कारण ही महाराष्ट्र टाइम्समध्ये आलेली आहे, सामनामध्ये आलेली नाही. कारण लोकांना असं वाटतं की सामना नुसती टीका करते, टीका नाही करत, सामना डोळ्यात अंजन घालतो. ह्या दोन बातम्या आहेत, दोन बातम्या बाजूबाजूला दिलेल्या आहेत. हेमंत सोरेन यांना अटक का अटक झाली, त्यांच्यावरती घोटाळ्याचे आरोप झाले, बरोबर ना. आणि दुसऱ्या बाजूला आणखीन एक बातमी आहे, महाराष्ट्र राज्य सहकारी बँक या राज्याच्या शिखर बँकेमध्ये कर्जाचे वितरण करताना सुमारे 25,000 कोटी रुपयांचा घोटाळा केल्याच्या आरोप प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अनेक राजकीय नेत्यांविरोधात पुरावे नाहीत अशी भूमिका घेत त्यांना क्लीन चिट दिली. ही आहे मोदी गॅरंटी, ही आहे मोदी गॅरंटी की आपको जो करना है करो, जितना खाना है खाओ, भाजप में आ जाओ सब कुछ भूल जाओ, मोदी गॅरंटी. म्हणजे किती किती उघड उघडपणाने हा सगळा कारभार चाललेला आहे आणि आम्ही नुसतं बघत बसायचं. आज हेमंत सोरेन त्यांच्या बरोबर गेले असते नितीश कुमार सारखे, तर हेमंत सोरेनला अटक केली असती नसती केली? पण हेमंत सोरेन लढाईला उभे राहिले म्हणून तुम्ही त्यांना तुरुंगात टाकता. नितीश कुमार तुमच्यासोबत आले म्हणून तुम्ही त्यांना घेतलं, पण त्याच दिवशी लालू प्रसाद आणि त्याच्या पोरांना सुद्धा ईडीने बोलवलं होतं आणि ते तुमच्यासोबत आले तर त्यांना पण सोडून द्याल. हे एवढ्यावरच थांबत नाहीये. मुंबई महापालिकेमध्ये सुद्धा निधी वाटपाचा जो घोटाळा केलेला आहे ती सुद्धा बातमी आजच्या लोकसत्तेत आलेली आहे. विरोधी आमदारांबाबत दुजाभाव, एक तर मला आता माहिती घ्यायची की आजपर्यंत कधीतरी मुंबई महापालिकेने आमदार निधीसाठी पैसे दिले होते का? पण याच्यामध्ये जी काही नावं आलेली आहेत त्याच्यात निधी लाभार्थी सत्ताधारी मंगल प्रभात लोढा, बरोबर आहे, यांना 30 कोटींच्या निधीची मागणी 28 जूनला 24 कोटी मंजूर भाजपचे. मिहीर कोटेचा भाजप मुलुंड 26 कोटींचा निधी तातडीने देण्याचा निर्देश, कोटेचा यांना 80% निधी मंजूर. दुसरे ते भातकळकर त्यांना सुद्धा तसंच. त्याच्यानंतर ते गोळीबार फेम माहित आहेत ना तुम्हाला, गद्दार तर आहेच, बरोबर आहे, त्या गद्दार म्हणून मी नावच नाही घेत, त्यांना सुद्धा 28 कोटी महापालिकेकडून मंजूर. आणि दुसरा म्हणजे ज्या लबाडाने आपल्या विरुद्ध निर्णय दिला होता शिवसेना कोणाची, त्या लबाडाला सुद्धा ज्या दिवशी पत्र दिलं ना त्याच दिवशी दुसरे गद्दार जे मंत्री आहेत केसरकर त्यांनी 28 कोटी रुपये मंजूर केले ज्या दिवशी पत्र आलं त्याच दिवशी. आणि मग नंतर रवींद्र वायकर, अजय चौधरी बसलेत इकडे, वर्षा गायकवाड, रईस शेख यांना पत्र देऊन सुद्धा अजून एक पैसा मिळालेला नाही. अजय मिळालाय? मिळालाय? यांना एक पैसा नाही मिळाला तर ते शिवसेनेत आहेत, हे त्यांचं कौतुक, निष्ठावंत. पण हा उघड उघड निधी वाटप घोटाळा आहे. म्हणजे आमदार तुमच्याकडे आले की तुम्ही त्याला भरभरून निधी देता आणि तो मुंबई महापालिकेचा का? राज्य सरकारकडे पैसे नाही आहेत, 50 खोके तुम्ही दिले म्हणता, मग हे खोके त्यातनं काय नाही दिले? माझ्या महापालिकेचा पैसा तुम्ही त्यांच्या उरावरती का घालता आणि ते सुद्धा केवळ आणि केवळ तुमच्याकडे आले म्हणून तुम्ही त्यांना पैसे दिलेत ही माझी माहिती नाही, वृत्तपत्रात आलेली माहिती आहे, बातमी आहे. आणि हा निधी वाटप घोटाळा आहे. कुठे गेले पैसे? कोणाचे पैसे? सगळी कामं त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी काही टक्केवारी काढली असेल? असेल, कारण ती एकदा चटक लागल्यानंतर पुढे काय करणार? जाहिराती चालल्यात मोठ्या, मोठमोठ्या जाहिराती येतात ना तुमच्याकडे सुद्धा. माझ्या तर कानावर असं आलं की छोटा जरी प्रकल्प असला तरी त्याच्यात पंतप्रधानांचा फोटो टाकलाच पाहिजे, हे आदेश वरून आलेले आहेत. आणि एवढंच नाही, हे माझ्या कानावर आले, कन्फर्म नाही, असेल कोणाला माहिती तर मला द्यावी, पत्रकारांना विनंती करतो की जाहिरात एजन्सीच्या माध्यमातून जाहिरात देणारे कमिशन काढतायत. मग ह्या सगळा तुमचा करदात्यांचा पैसाही असे लुटतायत आणि पुन्हा तुमच्या गावागावामध्ये होर्डिंग लावून
तुमचे भाग्य विधाते म्हणून तुमच्यासमोर विनोद आहेत, चालते तुम्हाला? आज मला इकडे सांगा, शेतकरी काही आले असतील, बरं, जेव्हा वादळ इकडे आलं होतं, आपत्ती आल्यानंतर जी आपल्या सरकारने मदत केली होती ती मिळाली होती की नव्हती? मी अगदी इकडे सुद्धा आलो होतो, अलिबागला आलो होतो, त्याच्यानंतर दुसऱ्या टोकतेच्या वेळेला सिंधुदुर्गात सुद्धा गेलो होतो. जे जे करता येणं शक्य असेल तिकडे जात पात धर्म न बघता केलं होतं. करोनामध्ये सुद्धा माझी वागणूक मी तीच ठेवली होती. कारण मुख्यमंत्री आणि घटनेची शपथ घेतल्यानंतर आहे माझे विचार माझ्याकडे आहे, मी काही हिंदुत्व सोडलेलं नाहीये, सोडू शकत नाहीये. पण आम्ही हिंदुत्व सोडलं म्हणून ते जे बोंब मारतायत त्यांना मला विचारायचं की तुम्ही 400 पार होणार होतात किंवा होणार आहात, तर कालपर्यंत जे नितीश कुमार संघ मुक्त भारत, संघ म्हणजे RSS मुक्त भारत म्हणत होते, ते तुम्हाला चालतात? ते हिंदुत्ववादी आहेत का? भाजपने आता हिंदुत्व सोडलेलं आहे, नितीश कुमारला घेतलं, भाजपने हिंदुत्व सोडलं, असंच मी म्हणतो. काश्मीरमध्ये त्या मेहबूबा मुफ्तींबरोबर बसला होता, तुम्ही हिंदुत्व सोडलंच होतं. बरं, ते तर जाऊनच द्या. मी नाशिकच्या अधिवेशनात सांगितलं की 1940 सुमारामध्ये जनसंघ 52 आला, पण जनसंघाचे जे एक संस्थापक होते श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी स्वातंत्र्य लढ्यात उतरलेली काँग्रेस नको म्हणून त्यावेळेच्या मुस्लिम लीगला बरोबर घेऊन सरकार स्थापन केलं होतं, आणि तुम्ही आम्हाला हिंदुत्वाचे पाठ देणार? या सगळ्या गोष्टी आहेत, हे जरा डोळे उघडून बघा कुठे चाललो होतो आपण. आम्ही ज्या काही योजना सुरू केल्या होत्या, 10 रुपयामध्ये शिवभोजन मिळते की नाही मिळत आता मला माहिती नाही, मिळते का कुठे? चालू आहे ना? शाबास, नाव बदललेलं नाही ना, हां, नशीब तेवढं. शिवभोजन दिलं होतं, त्याच्यानंतर यांनी एक योजना जाहीर केली होती की 5 लाख रुपयापर्यंत मोफत उपचार कुठे कुठे मिळत आहेत महाराष्ट्रात, कुठे मिळाले? 2014 मोदीजींनी जाहीर केलं होतं की देशामध्ये 100 नव्या स्मार्ट सिटी उभ्या करणार, दाखवा मला 100 स्मार्ट सिटी कुठे मिळाल्यात. 2 कोटी लोकांना रोजगार देणार, किती लोकांना रोजगार दिले दाखवा. पीक विमा, मी जे आता तुम्हाला सांगितलं, अवकाळीची मदत नाही, काय आपला भाग थोडा वेगळा, विदर्भ वेगळा आहे, मराठवाडा वेगळा आहे, उत्तर महाराष्ट्र कोकण वेगळा, प्रत्येकाचं जे पिकाचं जे काय आहे ते वेगळं वेगळं आहे. पण आज मराठवाडा होरपळतोय, विदर्भ होरपळतोय, कसली मदत नाही, काही नाही, निसर्गाची साथ नाही, सोबत नाही, आणि हे आता निवडणुकीच्या वाऱ्यांच्या डोक्यामध्ये घुसलेले. जय श्रीराम, आम्ही पण म्हणतो जय श्रीराम, जय भवानी, जय शिवाजी. पण नुसतं आमचा जय श्रीराम नाही, आमचा भाजपमुक्त जय श्रीराम आहे, भाजपमुक्त जय श्रीराम. कारण ज्या वेळेला अयोध्येमध्ये मंदिर होत होतं, मी नाशिकला काळाराम मंदिरात गेलो होतो. का गेलो होतो माहिती तुम्हाला? जसा इकडे महाडचा एक 14 तळ्याचा सत्याग्रह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केला होता, तसाच एक सत्याग्रह त्यावेळेला काळाराम मंदिरामध्ये केला होता. कारण तेव्हा काही प्रवृत्ती अशा होत्या की नाही, ह्या मंदिरामध्ये तुम्ही यायचंच नाही, हे मंदिर आमचंच आहे. आणि तेव्हा बाबासाहेबांनी एक आंदोलन केलं होतं की नाही, हा राम सगळ्यांचा आहे, जसा तुमचा आहे तसा माझासुद्धा आहे, माझासुद्धा हक्क आहे, मलासुद्धा त्या रामाचं दर्शन घेण्याचा अधिकार आहे. आणि म्हणून त्यांनी आंदोलन करून राम मंदिरात प्रवेश केला होता. तसंच श्रीराम सगळ्यांचं आहे, पण श्रीराम श्रीराम करताना हृदयात राम आणि हाताला काम, हे आमचं हिंदुत्व आहे, हे आमचं हिंदुत्व आहे. आणि म्हणून मी निर्मला सीतारामन यांना धन्यवाद दिले की त्यांना आत्ता तरी एक जाणीव झाली की या देशामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जनतासुद्धा आहे, आणि या जनतेला आता जागं व्हायचं आहे की गेल्या 10 वर्षाचा अनुभव तुमच्या गाठीशी आहे, जर चांगला आला असेल द्या मतं, माझी काही हरकत नाही आहे. पण इकडे जर कोणी काही भाजपवाले आले असतील, RSSवाले आले असतील, अगदी भाजपप्रेमी आले असतील, किंवा या चॅनलवरनं ते बघत असतील, त्यांना मला हेच सांगायचं, धोक्याची घंटा त्यांच्यासाठी सुद्धा आहे. अरे तुम्ही राम राम रामलात, या 2 वर्षात RSSला आता 100 वर्ष होतील, 100 वर्ष तुम्ही तुमच्या किती पिढ्या हे दिवस बघण्यासाठी घालवल्या, एक स्वप्नव्रत वाटणारं दृश्य सत्यामध्ये तुम्ही उतरवलं, मेहनत तुमची आहे, आम्ही सुद्धा सोबत होतोच. पण आता ज्या दिशेने यांची वाटचाल सुरू आहे, आता त्यांनी विचार करायला पाहिजे की देशाची पुढची पिढी, त्याच्यामध्ये त्यांची सुद्धा पुढची पिढी आली, ती स्वातंत्र्यात जगायला पाहिजे का हुकुमशहाच्या भीतीखाली दहशतीखाली जगायला पाहिजे, हे भाजपने सुद्धा विचार करण्याची वेळ आलेली आहे. आज ज्या पद्धतीने तुरुंगात टाकलं जात आहे, तो भाजपात आहे नाही तर तुरुंगात जा,
हे असंच त्यावेळेला इंग्रजांचं होतं, तोडाफोडा आणि राज्य करा. पण तरी देखील काही क्रांतीच्या ठिणग्या पेटल्याच, एक उठाव झालाच आणि इंग्रजांना सुद्धा जावं लागलं होतं. तो लढा अजूनही त्यांचेच वंशज असलेली जनता विसरलेली नाही. जे जे स्वातंत्र्या लढ्यात उतरले होते त्यांचेच वंशज आज सुद्धा देशात आहेत. भले आम्ही त्यावेळेला स्वातंत्र्य लढ्यात नव्हतो, पण याचा अर्थ असा नाही की आम्ही स्वातंत्र्य लढ्यात नव्हतो म्हणून आमच्या डोळ्यारेखत कोणी आमचं स्वातंत्र्य गजाड टाकावं, अजिबात नाही. आम्ही स्वातंत्र्य गजाड टाकणाऱ्याला गजाड टाकणारे आम्ही माणसं आहोत. आज हा लढा मी तुम्हाला सांगितलं तसं, हा माझ्या एकट्याचा नाही आहे, हा देशाचा म्हणजे आपल्या संविधानाचा आहे, देशाचा आहे, देशाचा म्हणजे तुमचा आहे. लढाईला हिंमत लागते, लढाईमध्ये रणांगणात मर्द उतरतो, तुम्ही काय करणार आहात? मी नाशिकला जे बोललो होतो, माझ्या आजोबांनी शिवाजी पार्कच्या भाषणात अगदी सुरुवातीला मला आठवतंय ते वाक्य, त्यांनी एक वाक्य उच्चारलं होतं, शांती ही मुर्द्याची असते आणि क्रांती ही मर्दाची असते. आज आपल्याला ठरवायचं आपण मुर्दे आहोत का मर्द आहोत. येतील मागे लागतील, अजूनही मी मला आज सुद्धा कोणतरी कळलं गेले माझं म्हणणे, आज सुद्धा जे जे भेकड असतील नका थांबू इकडे, भेकडांना इकडे शिवसेनेत स्थान नाही, जा तिकडे शेपूट घालून तिकडे जा. महाराष्ट्र ओरबडतात तुमच्या समोर, भेकडानो बघत बसा, शेपूट हलवत बसा, आम्हाला ते जमू शकत नाही. कारण आम्ही तुमच्यासारखे भेकडासारखे राहिलो तर आम्हाला छत्रपती शिवाजी महाराज की जय बोलण्याचा अधिकार राहणार नाही, जय भवानी जय शिवाजी बोलण्याचा अधिकार राहणार नाही. आणि भगवा एकच, हाच भगवा. या भारतीय जनता पक्षाने या भगव्याला छेद देण्याचा प्रयत्न केला, या भगव्यामध्ये भेद करण्याचा प्रयत्न केला. ही अशी नतद्रष्ट राजकारणी महाराष्ट्राच्या मातीमध्ये आपल्याला गाडावीच लागतील. ना आदेश म्हणजे हाच, यांना या मातीमध्ये राजकारणामध्ये गाडायचाच. अरे महाराजांच्या बरोबरीने मोदींची तुलना होते, आपल्या भगव्यामध्ये ते भेद करतायत, हिंदुत्वामध्ये छेद करतायत, जातीपातीमध्ये मारामाऱ्या लावतायत आणि आपण भेकड्यासारखे बघत बसणार? निदान ह्या रायगड, जिथे या जिल्ह्याचं नाव त्या रायगडावरनं दिलं गेलं, त्या रायगड मधल्या तरी लोकांनी सहन करता कामा नये. समोर कोणी उभा असेल, माझं तर म्हणणं आहे त्या भेकड्यांना तुमच्यातला सर्वोत्तम उमेदवार रायगडमध्ये द्या, त्याला चारी मुंड्या चित केल्याशिवाय मी राहणार नाही. टाका कोणीतरी, तटकरे आमच्या समोर उमेदवार होऊ शकत नाही, आणखीन कोणतरी बाहेरून राहण्याचं ताणा आणि तरा इकडे उभा, बघा कसं आम्ही त्याच्या पाठीला माती लावतो, ती रायगडाची मातीच लावतो त्याच्या पाठीला. पण हे काम तुम्हाला धाडसाने करावं लागेल. ज्या पद्धतीने त्यांचे प्रचार सुरू झालेले आहेत, मध्ये आपण सर्व देशभक्त पक्षांची एक आघाडी केली आहेच, ती इंडिया आघाडी. त्यावेळेला मोदीजींनी थट्टा केली होती, इंडिया भारत भारत इंडिया, ठीक आहे ना. पण आता ती जे काय त्यांचे रथ फिरतायत त्याच्यावरती भारत सरकार नाही आहे, मोदी सरकार आहे. म्हणजे आता तुम्हाला भारत पण काढलात तुम्ही, मग देशाचं नाव बदलणार उद्या तुम्ही? तरी बरं आहे महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी गावोगावी माता भगिनी आणि बांधवच अडवत आहेत आणि त्यांना विचारतात की मोदी सरकार आहे की भारत सरकार, कोणाच्या योजना आहेत? तुमच्या योजना आमच्या गावात आलेल्याच नाहीत. आणि तुम्ही सुद्धा तेच करायला पाहिजे, तुमच्या गावात खरंच योजना आल्या असतील जरूर त्यांना मत द्या. पण 10 वर्ष फसवणुकीला होऊन सुद्धा पुन्हा आपण फसवले जाणार असू तर मग मला वाटतं की आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज सुद्धा वाचू शकणार नाहीत, अजिबात नाही. आणि म्हणून शेवटी एवढंच सांगतो, जर हा महाराष्ट्र त्याही वेळेला लढला, आजही पुन्हा सांगतोय महाराष्ट्र लढणार आणि देश जिंकणार, लढणार महाराष्ट्र, महाराष्ट्र लढेल. ज्या ज्या वेळेला देशावरती संकट आले त्या त्या वेळेला महाराष्ट्राने देशाला साथ दिलेला आहे आणि देशाला वाचवलेला आहे. आणि तेच काम आज आपल्याला पुन्हा करण्याची वेळ आली असेल तर तुम्हाला सुद्धा रायगडाची शपथ घेऊन उभं राहावं लागेल की कोण माझ्या या देशावरती चाल करून येतो, घरातला असला तरी त्याला आम्ही जागेवरच ठेवणार नाही. ही शपथ आणि प्रतिज्ञा घेतली तर आणि तरच आपण आणि आपला देश वाचेल, नाहीतर मग सगळं काही हुकुमशहा आणि हुकुमशहाकडेच जाईल. नाही अंगार तुम्ही आहात, सर्वसामान्य जनता हीच अंगार असते. आम्हाला असं वाटतं आम्ही खूप काही करतो, आम्ही कोणी नसतो. आज सुद्धा उद्धव ठाकरेच्या पाठी ते का लागतायत? कारण माझ्यासोबत तुम्ही आहात, तुम्ही माझे संरक्षक कवच आहात.
आज सुद्धा तुम्ही माझ्या लोकांच्या मागे लागतात. अरे माझा पक्ष चोर फोडला तुम्ही, पक्ष चोरला, निशाणी चोरलीत, तरी देखील माझ्या माणसांच्या मागे लागता, घरोघरी जाता आणि ईडीच्या धाडी घालताय. म्हणजे मला तर एवढंच वाटतं की मला आता लाज वाटते की 25 वर्ष या भेकड्यांना आम्ही साथ दिली. भेकड होते, भेकड, भेकड्यांना घेऊन आम्ही हिंदुत्वाचा ध्वज तिकडे फडकवला होता. पण अरे भेकड्याच्या हातामध्ये भगवा शोभत नाही, या भेकड्यांना दूर करावंच लागेल आणि ते काम तुम्हाला करावंच लागेल. आणि ते करणार असाल ते एकदाच हात वर करून सांगा, होय आम्ही प्रतिज्ञा घेतो आम्ही हे काम केल्याशिवाय राहणार नाही. आणि छत्रपती शिवाजी महाराज की जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.